विखे पाटील, आपल्याला कल्पना आहे अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला नसला तरी सुद्धा आता भाजपशी जवळी काही लपून राहिलेली नाही. त्यांचे चिरंजीव तर निवडणूक सुद्धा लढवत आहेत. त्यांचे पिताजी बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती निमित्तानं पुन्हा एकदा भाजप आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातला घरोबा दिसून आला, प्रेम दिसून आलं, जवळीक दिसून आली. महत्वाची बाब म्हणजे याला एकही काँग्रेस नेता या कार्यक्रमाला फिरकला नाही. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी विखेंच्या राजीनाम्यावरून केलेल्या कोटीनं मात्र उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. माजी विरोधी पक्षनेते म्हणावं की नाही मला माहित नाही, तुम्हाला वाटतं राजीनामा सँक्शन व्हायचं आहे, पण ज्यांच्या नावाच्या आधी नेहमीच नामदार राहिलेला आहे आणि त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद जरी गेलं तरी ते राहील असं मला वाटतं. असे राज्याचं अतिशय प्रभावीपणे नेतृत्व करणारे आमचे परम मित्र म्हटलं तर माझ्यापेक्षा ते सिनियर आहेत, पण मैत्री ही मैत्री असते. परम मित्र राधाकृष्ण विखे पाटील आणि ती परंपरा पुढे चालवायला आता डॉक्टर सुजय विखे येत आहेत. आज तारीख किती आहे ते मला माहिती आहे, पण तुम्हाला 10 दिवस राहिले नाही का, मग आपल्याला खासदार सुजय विखे पाटील असं म्हणता येईल.